फक्त दोन घटकाचा वापर करून आपल्या घरातील तांब्याचे भांडे हे आपण एकदम सोप्या पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ग्लास हा अगोदर कसा होतं आणि आत्ता फक्त पाण्यातून बुडून काढल्यानंतर ग्लास किती छान पद्धतीने हा स्वच्छ झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा कष नाही, घासायचं नाही, पितांबीर नाही, लिंबू नाही, लोणचं नाही, मीठ नाही. तर फक्त दोन घटकाचा वापर करून आपण तांब्याची भांडी स्वच्छ करणार आहोत. मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया व्हिडिओ. आपल्या घरामध्ये देवपूजेचं साहित्य किंवा देवाच्या मूर्तीसुद्धाही तांब्याची किंवा पितळेची असतात. ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप असं कष्ट करावं लागतं. कष्ट म्हणजे पितांबरी घ्या किंवा लिंबू किंवा चिंच या साहित्याचा वापर करून आपण घास घासून ही भांडी स्वच्छ करतो. पण ही भांडी आता आपण अगदी 2 किंवा 3 मिनटाच्या आतच एकदम स्वच्छ करून दाखवणार आहे मी तुम्हाला. याचा खर्चही खूप असं नाही आणि साहित्यही खूप असं लागत नाही. तर चला पाहूया व्हिडिओ. त्यासाठी लागणार आहे आपल्याला, मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये घालणार आहे आता आपण जी भांडी घासणार आहोत ती भांडी पूर्णपणे डुबतील इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी 1.5 तांब्या इतकं पाणी घालत आहे मी त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यात जाईल मीठ. त्यासाठी तुम्ही बारीक मीठ किंवा मोठ्या मिठाचाही वापर करू शकता. यात मी घालणार आहे आता 2 चमचा इतकं बारीक मीठ. अगोदरचे लोक पितळाचे किंवा तांब्याचे भांडे स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि लिंबूचाही वापर करायचे. त्यासाठी यात जाईल 2 चमचे इतकं बारीक मीठ. त्यानंतर जाईल यात हा मेन घटक म्हणजेच याला सॅट्रिक ॲसिड असं म्हणतात. लिंबूसत्व फळांच्या रसापासून हे सॅट्रिक ॲसिड तयार केलं जातं. सॅट्रिक ॲसिडचा उपयोग खाण्यामध्ये, क्लिनिंग प्रोडक्टमध्ये, ब्युटी प्रोडक्टमध्ये जास्त करून केला जातो. याचा उपयोग जास्तीत जास्त ब्युटी प्रोडक्ट आणि क्लिनिंगसाठी जास्त प्रमाणात केला जातो. किचनमध्ये केला जातो पण थोड्या प्रमाणामध्ये. सॅट्रिक ॲसिड हे थोडं साखरेसारखंच दिसतं. याला कोणत्याही प्रकारचा टेस्ट नाही किंवा कोणत्याही प्रकारचा स्मेल नाही किंवा याच्यापासून कोणत्याही प्रकारचा उग्र असा वास येत नाही. कोणत्याही सुपरमार्केटमध्ये सॅट्रिक ॲसिड हे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. येथे मी 1.5 तांब्या पाण्यासाठी 2 चमचे सॅट्रिक ॲसिडचा वापर केलेला आहे. पाण्याचं प्रमाण वाढलं की सॅट्रिक ॲसिडचं प्रमाणही वाढेल. ते ह्या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटाच्या आत सॅट्रिक ॲसिड आणि मीठ पाण्यामध्ये विरघळतील. सॅट्रिक ॲसिड हे थोडंफार साखरेसारखंच दिसतं म्हणून शक्यतो करून लहान मुलांपासून ते दूरच ठेवा. तर हे 2 ग्लास, दोन्ही ग्लास ही खूप काळवटलेल्या आहेत. त्यातील 1 ग्लास मी हातातच ठेवते आणि 2 ग्लास जो आहे तो त्या पाण्यातून पूर्णपणे फिरवून बाहेर काढायचा. जसंजसं आपण त्याच्यावर पाणी घालू तसं तसं तो ग्लास एकदम स्वच्छ होईल, कारण त्याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड आणि मीठ असतं. अगोदरचे लोक मिठानं आणि लिंबूनं भांडी स्वच्छ करायचे. हे पण तीच पद्धत आहे. मीठ तर आपण घेतलेलंच आहे, सॅट्रिक ॲसिड हे लिंबूपासूनच तयार केलेलं असतं. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही ग्लासमधील फरक. सेम अशाच पद्धतीने बाकीची सर्व भांडी आपण स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी जिथे जिथे पाणी घालले तिथं तिथील तेवढा तो भाग हा स्वच्छ होत चाललेला आहे. सेम अशाच पद्धतीने बाकीची सर्व भांडी आपण आता स्वच्छ करून घेणार आहोत.
आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, हे फक्त नॉर्मल पाणी आहे आणि स्क्रब आणि साबण याच्या सहाय्याने आपण नॉर्मली जसं भांडे घासतो सेम त्याच पद्धतीने एक हलकं हात या भांड्यावर देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर कॉटन कापडने किंवा मायक्रोफायबरने हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली तांब्या पितळ्याची भांडे एकदम स्वच्छ झालेली आहेत. अशा सोप्या पद्धतीने चांदीची भांडी किंवा चांदीची ज्वेलरी, सोन्याची ज्वेलरी सोप्या पद्धतीने कसं स्वच्छ करायचं हा हेही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मी केलेला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.